बंदीचा दौर राहणार होता कारण बरेचसे आमचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते डेली न्यूजचे प्रॉडक्ट्स आहेत इसेन्शियल प्रॉडक्ट्स आहेत पण हे जिथून तिथून विकले जातात त्या बूथवर ना सर चहा टपऱ्या आहेत बंद आहेत काही रेस्टॉरंट आहेत हा काही बरीचशी दुकानं आता बंद आहेत तर ह्या कारणामुळे आम्हाला असं पार्शल हे मिळतोय आता समजा आमचा इथून रोज तयार झालेला माल हा वर्धा डिस्ट्रिक्टलाही जातो वर्धा म्हणजे आता आमचा बुटीबुरीला कारखाना वर्धा म्हणजे हार्डली एनी डिस्टन्स तर तिथे वर्धा बंद झाला तर ते वर्ध्याहून गाडी परत येते किंवा यवतमाळ बंद झाला तर असं हे थोडंफार हे चालू आहे आणि आम्ही ते सहन करतोय आणि त्याला कोणाचाच उपाय नाही तिकडे जर काही रेड झोन झालं असेल तर म्हणून बंद झालं हे नॅचरल कॅलॅमिटीला आम्ही फेस करतो त्याच्यात मार्ग काढतो असोसिएशनच्या मार्फत दिलेले आहे बुटीबुरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे आमचं बेकर्स असोसिएशन आहे ज्याचं मी प्रेसिडेंट आहे इथे पण ते तसं इतकं काय ऍक्टिव्ह नाही आहे पण आमचं बुटीबुरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे एकदम ऍक्टिव्ह आहे आणि सरकारकडे ह्याच्या संबंधी सतत माहिती पुरवणं पण अजून काही त्याचा रिझल्ट असा मिळालेला नाही आम्हाला तर आमचा मुख्य प्रॉब्लेम आमची म्हणजे MSME म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक आहोत आम्ही थोडं ते ह्याच्यावरती आहे सूक्ष्म लघु वगैरे तुम्हाला जर त्याची कॅपिटल बेस्ड ह्याच्यावरती आहे त्याचं वर्गीकरण तर हे वर्गीकरण या वर्गीकरणामध्ये मोडणारे जे लोक आहेत त्यांच्या समस्या साधारण एकसारख्या आहेत आणि म्हणजे काही लोकांनी कॅश क्रेडिट अकाउंट आहेत ज्यांचे त्याचं रिअलायझेशन जे आधी गणित होती ती सगळी विस्कटली गेलेली आहे लेबर पेमेंटच्या बाबतीतली जी गणितं आहेत ती सगळी विस्कटली गेलेली आहेत मायग्रेटेड लेबर आमच्याकडे आहे ते काही लोक पळून गेलेत काही आता आणखीन जातील पुढे ती समस्या आहे तर अशा अनेक समस्या पण शासनाकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं या बाबतीत ठोस असं काही झालेलं नाही काही चाललंय विचार चालले काही योजना तयार केल्यात असं करते धरते लोक सांगतायत पण अजून काही असं ठोस असं काही रिलीफ मिळालाय असं आमची मागणी आहे की बा आमचं माझं एक युनिट एक्सपान्शन मध्ये आहे तर आम्ही काही कोटी रुपये व्याजाने बँकेकडनं घेतलेले आहेत ते अर्धवट गेले 2 महिने आता काम बंद आहे तिथे अर्धवट शेड बांधून तयार आहे पण जेवढी रक्कम आम्ही घेतलेली आहे त्याच्यावरचं व्याज तर चालू आहे तर या व्याजाबद्दल फॉर म्हणजे आमची काही चूक नसताना फॉर नो फॉल्ट ऑफ अवर्स बाकी आमची गणित ऍज अन एंटरप्रिन्युअर जी व्हायला पाहिजे ती करेक्ट ह्यानी गतीने काम चालू होतं पण आता हे ज्याला म्हणतो आपण की अनफोर्सिन असं विघ्न आलं या विघ्नाच्या वेळी MSME हे तसं आम्ही फार तुटपुंज्या कॅपिटलमध्ये काम करत असतो आमचं कॅपिटल काही खूप असं जबरदस्त मोठं नसतं की जेणेकरून 1000 कोटी रुपये 2000 हे 2, 4, 5, 6 कोटी 7-8 कोटी या ह्याच्यामध्ये खेळ चालू असतो ह्याच्यात जर तिकडे व्याज चालू आहे बँकेचं त्याच्या बाबतीतही काही रिलीफ मिळालेलं नाहीये तो रिलीफ मिळणं जरूर होतं निदान 2-3 महिन्याकरता आता काही जागी आमचं लायसन्स रेल्वेचे टी स्टॉल्स आम्ही घेतलेले आहेत आमच्या याला खिडकी मिळावी मालाला सेल करता तर त्याची जबरदस्त भाडी भरलेली आहे त्या भाड्यांमध्ये आम्हाला सूट मिळायला पाहिजे एक तर तिथली विक्री बंद आहे त्याच्यात परत हे भाड्यांच्या बाबतीत अजून काही अजून हो मिळेल तुम्हाला देऊ सहानुभूतीपूर्वक विचार होईल एवढंच आहे पण अजून असं ठोस हे नसल्यामुळे आमच्या डोक्यावरती ताकदी तलवार आहे की पुढे कसं होणार आहे 2 महिने आता आमचं इसेन्शियल कमोडिटी मध्ये असल्यामुळे थोडंफार चालू आहे ऍक्टिव्हिटी पण बाकीचे आमचे अनेक हे आहेत की त्यांची पूर्णतः बंदच आहे अजून चालू होत नाही आहेत काही परमिशन्स मिळत नाही आहेत काही काही जागी जसं असं आम्हाला वाटतं आता माझ्यासारखा माणूस जर 60 वर्ष मी जर इथे उद्योगात सतत कार्यरत आहे तर माझ्यावरती काही जबाबदारी टाकली पाहिजे प्रत्येक माणूस आम्ही 4 माणसांचा 5 देऊ 5 माणसांचा काहीतरी आम्हालाही स्टँडिंग आहे आम्ही गेली 60 वर्ष करोडो रुपयाचा इन्कम टॅक्स मी भरलेला आहे पण माझी तशी सरकार दरबारी म्हणावी त्याचं तितकं वजन पडत नाही किंवा आम्हाला ते प्रश्न तुम्ही हा माणूस एक समजा सोनागोनाच्या नावाने इथून नागपूरहून तो जाणार आहे सुपरवायझर लागतो तिथे जे उत्पादन करणारे मजूर आहेत त्यांना आम्ही त्यांची व्यवस्था तिथे केलेली आहे पण
सुपरवायझर आहे, मॅनेजर आहे, ज्याच्या हातात किल्ले असतात, कॅशियर आहे, तो नागपूरला राहतो. तर नागपूरहून त्यांना जायला मग एनएमसीकडे जाऊन परवानगी काढा. हे जे परवानगी काढण्याचं वगैरे जे आलं ना, तर त्यांनी एक भाऊ उद्योजक आहे गेले 50 वर्ष उद्योग करतोय, तो म्हणजे काय समाज विघातक माणूस आहे का? असा माझा तळतळाटाचा प्रश्न आहे या बाबतीत सरकारकडे. याच्यात काय आहे की याच्यात ओव्हरऑल तुम्हाला आपण बघितलं तर 25-30% डाऊन आहे बिझनेस. जो आम्ही मागच्या वर्षी या महिन्यात करायचो त्याच्यापेक्षा 30% डाऊन आहे. आणि तोही जो बिझनेस आम्ही करतोय तो म्हणजे मोडजोड करून, कुठे काही लॉकडाऊन असतात तसं आता वडिलांनी सांगितलं, मॅन्युफॅक्चरिंग करतानाही भरपूरशा तर रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी आहे, नाही तर पॅकिंग मटेरियलची अवेलेबिलिटी आहे. तर हे सध्या काही खूप स्मूथ सगळीकडे सुरू नाहीये. हे सगळं जोडजोड करून आम्ही कस्टडी आमचा आजच्या प्रोडक्शन सध्या सुरू करतो. अजून तरी आम्हाला इतका प्रॉब्लेम जात नाही, पण जेव्हाही लॉकडाऊन उघडेल तेव्हा हे जे मायग्रंट लेबर्स आहेत त्यांची जी पळापळ सुरू होईल नंतर. आता तर सध्या जे आहेत लॉकडाऊन त्याच्यामुळे आमच्याकडचे लोक थोडे बहुत गेलेले, पूर्णच्या पूर्ण टीम तशी 70-80% आता आहे, पण ही जेव्हा लॉकडाऊन समोर ओपन होईल तेव्हा काय होईल ती सिच्युएशन आज कोणालाच माहीत नाही. ते एक आम्ही फक्त आशा करतोय की बाबा चांगल्या गोष्टी घडतील आणि स्मूथ प्रोडक्शन आमचं समोर होईल. याच्यात दोन प्रकार असतात. एक असते स्टँड अलोन बेकरी, ज्या की ज्यांचा मागेच कारखाना असतो, समोर बेकरी शॉप असतं आणि ते सेल करतात. आणि एक असते जशी आमची इंडस्ट्रियल बेकरी आहे, आम्ही पूर्ण विदर्भ मार्केट कव्हर करतोय. तर आजच्या तारखेला स्टँड अलोन बेकरीज, जे जितकी माहिती मला आहे त्याच्यात 90% स्टँड अलोन बेकरीज बंद आहेत, कारण 4-5-6 लोकांचा स्टाफ असतो. त्या स्टाफची अवेलेबिलिटी नाही तर स्टाफला तिकडे येऊन बेकरीमध्ये प्रोडक्शन करणं आणि त्याचं सेल करणं त्यांचं, तर हे पॉसिबल नाही खूपशा बेकर्स. तर त्यामध्ये त्या हिशोबाने लोकांनी बंदच ठेवले. 90% आज माझ्या हिशोबाने स्टँड अलोन बेकरीज नागपूरमध्ये बंद आहेत. ही जी अट घातली ना, याच अटीप्रमाणेच काम करतोय आम्ही. आणि काम करतो म्हणजे आम्ही प्रयत्न तर पूर्णच करतो, म्हणजे जे आमच्या हातात आता हा जोही स्टाफ आहे हा कुठच्या तबक्यातनं येतो, त्यांचं बॅकग्राऊंड काय असतं, या आपल्याला किती गोष्टी चांगल्या वाटल्या तरी त्यांना एज्युकेट करणं, त्यांना सारखं ट्रेन करणं हा ऑनगोईंग प्रोसेस आहे. हा एकदा आपण त्यांना सांगितला तर ते तसंच पाळतील असं नाही. तर हे आमचं कंटिन्युअस त्यांना ज्याही अटी घातलेल्या आहेत कॉर्पोरेशनकडनं आणि जे आम्हाला ॲज अ रिस्पॉन्सिबल बिझनेस पर्सन आम्हाला ज्या गोष्टी कळत आहेत त्या हिशोबाने आम्ही ट्रेन करतोय लोकांना. सर आपण काय सांगाल? माझं याच संदर्भात एक म्हणणं आहे की त्यांनी दिलं खूप चांगलं केलं, आम्हाला एक इम्पेटस मिळाला. पण ह्याच्यामध्ये एक बाबा आम्ही जबाबदार नागरिक आहोत, माझ्याकडे समजा 50 माणसांचं तुम्ही हे दिल्यानंतर हा मग प्रत्येक पोलीसवाले वेगळा हे मागतात, तो मोटरसायकलने आमच्या इथला माणूस जातो, कॅशर आहे तिथला, सुपरवायझर आहे, मॅनेजर आहे, तो जर मोटरसायकलने गेला तर तुझी मोटरसायकल नाही, तुझा वेगळा पास पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटकडनं वेगळा आण किंवा मग एनएमसीकडनं वेगळा आण, हा फार त्रासदायक प्रकार आहे. त्यांनी एकदा दिलं ना आम्हाला 50 माणसांप्रमाणे, तर आमच्याच हातून आम्ही पास, समजा एखाद्या एबीसीडीला आम्ही पास त्याच्या नावाने केला आणि तो येणार आहे इकडनं, समजा नागपूरच्या दक्षिण भागातनं येणार आहे माझ्याकडे, आणि तो आलाच नाही बाबा मला बरं नाही वाटलं मी नाही आलो, मला तर वेळेवर दुसऱ्या माणसाची सोय करायला पाहिजे. सो मला त्याचं डिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे. आम्ही जबाबदार लोक आहोत असं माझं म्हणणं आहे. त्याच्यात मग म्हणजे लायसन्स राज, परमिट राज, इथून हला तर तिकडे जाण्यासाठी तुम्हाला वेगळं परमिट, हे कमीत कमी हे करावं, जेणेकरून त्यांच्याकडे सुद्धा आज जो काय कमी ताप नाही आहे त्यांना, इतके लोक त्यांना भेटायला जातात, तर ते त्यांनी थोडं विघटन त्याचं करावं, विभागणी करावी. आणि आमच्यासारख्या जबाबदार लोकांवरती सोपं आहे ना, जर इतके वर्ष तो एखादी इंडस्ट्री चालवतोय, इतकी वर्ष तो टॅक्स भरून आपला व्यवसाय त्याचा जीवित ठेवलेला आहे, तो काही जबाबदार नागरिक असेल ना. तुम्ही ॲज अ पोलीस फ्रेंड म्हणा किंवा ॲज एनएमसी फ्रेंड म्हणून आमची नेमणूक करा आणि आमच्यावर सोपान थोडं सका, आम्ही त्यांना अरेंज करू बरोबर. सोम्याबोम्या नाही आला तर दुसऱ्या माणसाला उचलून आणू आम्ही, कारण ते शेवटी काम होणं महत्वाचं आहे ना. बरं आमचंही परत एक मोठी डिफिकल्टी आहे की कंटिन्युअस प्रोडक्शन आहे आमचं, म्हणजे त्याच्यात जर 4 माणसं नाही आली, 15-20 माणसांच्या टीम बनलं तर पूर्ण कामच थांबवावं लागतं. मग अशी ती 4 माणसांची साठी परमिशन आणायला परत हे या 4 नावा जे दिलेले आहेत ते नाही येत म्हणतात, तर आम्ही दुसऱ्या परत माझे नाही. आत्ता तर सगळं चांगलं आहे एक्सेप्ट हाही जी मी अडचण सांगितली, आमच्या रहदारीला अडथळा नको, पण प्रत्येक वेळी तिकडे जाऊन परमिट मागा एकेका माणसाचं, ही व्यवस्थेमधला
त्यांनी व्यवस्था खूप चांगली केलेली आहे आणि सगळं शेवटी आमच्या भल्यासाठी सगळं करतायत, पण त्याच्यात जे कमतरता मला वाटते ती मी तुमच्याकडे मांडलेली आहे. असोसिएशन मध्ये किती सदस्य आहे आपल्या बेकर असोसिएशन? आमच्या असोसिएशन मध्ये 80 सदस्य आहेत, पण आज तरी काय आहे की हे स्टँड अलोन बेकरी म्हणजे कसं आहे, सेल्फ एम्प्लॉइड. आम्ही सुद्धा सेल्फ एम्प्लॉइड आहोत, म्हणजे चालक मालक वर्ग, आम्हीच चालक आम्हीच मालक असा वर्ग आहे. त्याच्यामुळे जर काही विशेष अडचणी नसतील, स्मूथ काम चाललंय, तर एकमेकांची काही नुसते फेलोशिपसाठी जमत नाही. मध्ये आम्ही जीएसटीसाठी खूप प्रयत्न केला होता. इंडियन बेकर्स फेडरेशनचाही मी महाराष्ट्राचा चीफ आहे, पूर्ण ऑल इंडियाचे जे बेकर्स फेडरेशन आहे त्याच्यासाठी जीएसटीसाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे. असे जे काही नॅशनल इश्यूज आहेत, जे नॅशनल लेवलला काही जंक फूड म्हणून एक बेकरी प्रॉडक्ट वरती जे जंक फूड आहे किंवा मैदा म्हणजे हा जंक फूड आहे काहीतरी खोटी हे पसरवलेली आहे, त्याच्याकरता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे फूड कमिशनर आहे त्यांच्याकडे, त्यांनी ते अग्री केले की हे जंक फूड नाही आहे. त्यांना ज्यावेळी सगळे पोझिशन सांगितली हे जंक फूड म्हणून हे करतात. उलट चीपेस्ट अँड बेस्ट फूड इज बेकरी फूड. कारण एक सांगतो तुम्हाला, आता हे मला माध्यम मिळालेच म्हणून, कारण सगळे बेकरी प्रॉडक्ट हा कुठच्याही मिडियम मध्ये तळला जात नाही, त्याला गरम हवेवरती बेक होतो. म्हणून सगळ्यात आज जर हिंदुस्थानात बेस्ट प्रॉडक्ट हायजेनिक प्रॉडक्ट कोणता असेल तर बेकरी प्रॉडक्ट. मी अजित दिवाडकर, मी गेली 60 वर्ष बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग मध्ये आहे, आणि सध्याचा जो काही आपल्या देशावरती मोठं म्हणजे जगावरतीच आले संकट, पण देशावरती आलेलं आहे, नागपूरमध्ये हे संकट आहे, तेव्हा मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी विलगीकरणामध्ये राहावं नेहमी. शासन जे आपली आज केअर करते की कारण काय आहे की जगला माणूस तरच सगळं पुढचं आहे, त्याच्यामुळे हे जो कोणतं संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये पूर्णपणे सरकारची साथ द्यायला पाहिजे. सरकारने जे नियम आहेत ते पाळून विलगीकरण, कुठेही गर्दी करू नका, आपल्या जे काही सरकारने सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करा, तोंडावर मास्क ठेवा. आणि मग हळूहळू आताच मी ऐकलं की काही दुकानं उघडी ठेवायची आहेत, काही ते हळूहळू नॉर्मलसी गाठेल, पण आपण जर सरकारला पूर्णपणे साथ दिली तरच हे गाठण्यासारखं आहे. कुठेही गर्दी करू नका, एवढंच माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे, आमच्या ग्राहकांना आणि इतर सर्व नागरिकांना असं आवाहन आहे.